मंडळी नमस्कार व तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे या एका नवीन ब्लॉग सीरीज मध्ये। या सीरीज मध्ये आपण वाइन कॅपिटल ऑफ इंडिया नाशिक ते सिटी ऑफ ड्रीम्स महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। प्रेक्षकांनो, या सीरीजचे सगळ्यात प्रथम व महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कासारा घाटातील घाटनदेवीचे मंदिर। प्राचीन माहितीनुसार देवी वज्रेश्वरीहून भीमाशंकरकडे येण्यास निघाली, त्यावेळीस रस्त्यात तिने या ठिकाणी विश्रांती घेतली व ती तिथे स्थिर झाली आणि आज आपल्याला या ठिकाणी हे मंदिर बघायला मिळतं। मंडळी, मंदिर जरी छोटं असलं तरी तितकंच जागृत आणि प्रफुल्लित आहे। इथं आल्यावर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। मंदिराजवळचा परिसर अतिशय सुंदर व तितकाच निसर्गरम्य आहे। चला तर मग आता आपण दर्शन घेऊया। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मंडळी, मंदिरात असलेली मूर्ती ही वाघावर बसलेली घाटनदेवी माता प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारी मूर्ती आहे, त्यामुळे तिला बघून एक नवीन चैतन्य येते। मंदिरा परिसरातल्या व्हर्टिकल व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्सला जरूर फॉलो करा। प्रेक्षकांनो, कासारा घाटाची उंची तब्बल 2000 फूट आहे। एका बाजूला अतिशय खोल दरी व दुसऱ्या बाजूला तितकेच उंच उंच डोंगर आपल्याला इथं बघायला मिळतात। ह्या घाटाचे खरे सौंदर्य हे पावसाळ्यात बघायला मिळते। अतिशय सुंदर धबधबे, हिरवेगार झालेले झाडं, हे सगळं बघून मन अगदी शांत होते। घाटातून जाणारा रेल्वेचा मार्ग हा भारतातील सर्वात अधिक वेगवान रेल्वे मार्ग आहे। मंडळी, मुंबई प्रवास नियोजन करण्याच्या वेळी सर्वप्रथम लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे ट्रॅफिक, व आपण ती मानसिकता देखील ठेवली पाहिजे। कुठल्याही ठिकाणी वेळेत पोहोचल्याने आपला प्रवास हा सुखाचा व आनंदी होतो। आम्हीही लवकर निघाले असल्यामुळे आम्हाला ट्रॅफिकशी इतका काही सामना करावा लागला नाही, त्यामुळे आम्ही वेळेत पोहोचलो। मंडळी, मुंबईला कोण ओळखत नाही, पूर्ण जगव्याख्यात असणारे शहर म्हणजे मुंबई। भारताची आर्थिक राजधानी असणारे शहर, तसेच संपूर्ण भारतात स्वप्नांची नगरी म्हणून ओळखण्यात येणारे शहर व सात बेट एकत्र येऊन बनलेले शहर म्हणजे मुंबई। आणि आत्ता आपण या जगप्रसिद्ध शहरात जगप्रसिद्ध असे मोस्ट आयकॉनिक गेटवे ऑफ इंडियाला भेट देणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये जरूर शेअर करा। मुंबईचा ताजमहल, तसेच भारताचा प्रवेशद्वार अशी ओळख असलेला गेटवे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे। कोणी मुंबईला फिरायला गेलं आणि गेटवे ऑफ इंडिया न बघता परत आलं असे सहसा होत नाही। गेटवे ऑफ इंडिया हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे
मुख्य स्थळ आहे। हजारो लोक दररोज गेटवे ऑफ इंडिया या भव्य वास्तूला भेट देत असतात। प्रेक्षकांनो, गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास तसा फारसा काही जुना नाही। भारत पारतंत्र्यात होता तेव्हा ब्रिटनचे सम्राट जॉर्ज पंचम आणि राणी मेरी सन 1911 भारत भेटीवर आले होते। त्यांना भारताचे अनुक्रमे राजे आणि राणी म्हणून नुकतेच घोषित केले होते। त्यांचा सन्मान म्हणून गेटवे ऑफ इंडिया ही वास्तू उभारण्यात आली। मंडळी, ही जागाच फार अद्भुत आहे। एकीकडे आपल्याला मोस्ट आयकॉनिक गेटवे ऑफ इंडिया आणि त्याचसमोर अतिशय आकर्षक असं ताज हॉटेल बघायला मिळतं। प्रेक्षकांनो, गेटवे ऑफ इंडियाच्या मागील भागातील पायऱ्या अरबी समुद्रात उतरतात। तिथून अरबी समुद्राचे विलोभनीय दृश्य आपल्याला बघायला मिळते। इथूनच आपल्याला घारापुरी बेटावरील एलिफंटा लेण्या बघण्यासाठी बोटीने जाता येते। गेट ऑफ इंडिया इथून दर 2 तासांनी बोट आहे। सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत बोटीद्वारे आपण लेण्या पाहण्यासाठी जाऊ शकतो। मंडळी, मुंबई शहर इतके मोठे आहे की एका ब्लॉगमध्ये संपवणे हे अशक्यच आहे आणि याच कारणामुळे आपण मुंबईची सिरीज बनवत आहे। आजचा आपला एपिसोड इथेच थांबूया। भेटूया नवीन एपिसोडसह लवकरच, नवीन ऊर्जेसह। तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। पुढच्या एपिसोडमध्ये आपण एलिफंटा लेण्यांना भेट देणार आहोत, त्यामुळे तो एपिसोड मिस नका करू। सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।